हॅलो मुलांनो मागच्या धड्यात आपण तीन अंकी संख्येनी बनलेली संख्या आकृती बंध समजून घेऊयात काय तुम्ही हा आकृती बंध पूर्ण करू शकता हो तुम्ही एकदम बरोबर ओळखलत आता ह्या संख्या आकृती बंधामधल्या पुढच्या संख्येचा शोध लावण्यासाठी ह्यात दहा जोडावे लागतील जसं पाचशे पन्नास वरून पाचशे साठ वर जाण्यासाठी दहा जोडावे लागतात आणि त्याच्या पुढच्या संख्येचा शोध लावण्यासाठी पाचशे साठ मध्ये परत दहा जोडले जातात अशा प्रकारे ह्या आकृतीबंधाची पुढची संख्या पाचशे सत्तर मध्ये दहा जोडल्याने पाचशे ऐंशी होतात चला बघूया जीवाचा पुढचा कोड काय आहे जीवाचा पुढचा कोड अशा प्रकारे दिसतोय ही संख्या तर काकांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार कुठलीही संख्या जोडून बनत नाहीये मला काकांकडे पुन्हा जावं लागेल राजूने पुन्हा एकदा तो कोड एका कागदावर लिहून घेतला आणि काकाकडे धावत गेला अरे बाळा प्रत्येक संख्या आकृती बंध फक्त संख्येंना जोडून नाही बनत काही संख्या आकृतीबंध संख्येची वजाबाकी करून पण बनवले जातात अजून एक गोष्ट संख्या आकृती बंधाचा आपण त्यापैकी एका पुढे एक आलेल्या कोणत्याही दोन संख्येवरून शोधून काढू शकतो चल मी तुला हे पण समजावतो चला आपण पण राजू सोबत ह्या कोडचं उत्तर शोधूयात हा संख्या आकृती बंध पहा इथे पहिल्या संख्येचा शोध लावायचा आहे चल आपण पुढच्या दोन नखांचा आकृतीबंध शोधूयात चारशे सोळावरून चारशे बारावर जाण्याकरिता आपल्याला चार पावलं मागे म्हणजेच चार कमी करावे लागतील मग चारशे बारावरून चारशे आठवर पोचण्याकरिता पुन्हा चार कमी करावे लागतील अशा प्रकारे ह्या संख्या आकृतीबंधांची पुढची संख्या शोधण्याकरिता आपल्याला प्रत्येक संख्येतून चार अंक कमी करावे लागतील हा झाला ह्या संख्या आकृती बंधाचा आकृती बंध तयार आता तू अशी संख्या शोधू शकतोस ज्यातून चार कमी केल्याने आपल्याला चारशे सोळा मिळतील ओहो हे तर खूपच अवघड आहे अरे नाही बाळा जर आपण चारशे मध्ये चार जोडले तर आपल्याला सहजपणे ह्या आकृतीबंधाची बंधाची पहिली संख्या मिळून जाईल म्हणून आपल्या कोडचं चा उत्तर चारशे सोळाहून चार अंक पुढे चारशे वीस आहे राजूने जीवाला कोडचं उत्तर दिलं आणि जीवाने त्याला तिसरा आणि शेवटचा कोड दाखवला मुलांनो आज आपण एक नवीन पद्धतीचा संख्या आकृती बंध पाहिला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या संख्या आकृती बंधाचं ज्ञान वापरून बबलूला त्या जीवापासून सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करूयात